भाजपाची 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली. आपल्यासोबत श्वेताताई आहेत. ताई काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली दुसऱ्यांदा? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मनपूर्वक आभार त्या ठिकाणी व्यक्त करते. पक्षाने मला पुन्हा संधी दिलेली आहे, माझ्यावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे. नक्कीच हा जो विश्वास माझ्यावरती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ठेवलेला आहे, बावनकुळे साहेबांनी ठेवलेला आहे, या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता माझ्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा या चिखली विधानसभेमध्ये या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने कमळ फुलवू आणि नक्कीच महायुतीचं सरकार येण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आता पुढचे 5 वर्षाचं कसं आव्हान असणार तुम्हाला, म्हणजे निवडणुकीमध्ये कसं आव्हान असणार आहे? जो काम करत नाही त्याला आव्हान वाटतं. ज्या दिवशी 2019 निकाल लागला, लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी निवडल्या गेले, त्या दिवसापासून तर कायम सतत आम्ही जनसेवेमध्ये असतो. त्याच्यामुळे नक्कीच वेगळं असं काही करण्याचं नियोजन नाही आहे. फक्त जे कामं आम्ही केलेले आहेत त्या कामाची पोचपावती घेण्यासाठी मतदारसंघातल्या घराघरामध्ये जाऊन सर्वसामान्य मायबाप जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. नक्कीच. तर या होत्या विद्यमान आमदार आणि भाजपाच्या अधिकृत उमेदवार. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.